मला छातीत जळजळ होत आहे किंवा मला छातीत जळजळ करत आहे अशाच प्रकारची सेंटेन्स आपण डेली यूजमध्ये किंवा डेली लाईफमध्ये बोलत असतो पण यांना इंग्रजीमध्ये कसं बोलायचं आपल्याला कळत नाही जशीच सेंटेन्स आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आता हे सेंटेन्स कसं बोलायचं बघा आ ॲम सफरिंग फ्रॉम हार्ट बर्न आ ॲम सफरिंग फ्रॉम हार्ट बर्न हार्ट बर्न म्हणजे जळजळ करणे या अर्थाने हार्ट बर्नचा यूज केलेला आहे आता यालाच अजून एका प्रकारे आपण बोलू शकता आय हॅव हार्ट बर्न आय हॅव हार्ट बर्न किंवा याला असंही म्हणू शकता आय आयम एक्सपिरियन्सिंग हार्ट बर्न आय आयम एक्सपिरियन्सिंग हार्ट बर्न म्हणजे मला हार्ट बर्न झाल्यासारखं वाटत आहे किंवा मला तशी अनुभव होत आहे अशा प्रकारे क्लिअर झालं एकच सेंटेन्स तुम्ही खूप प्रकारे बोलू शकता वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकता फक्त तुम्हाला बनवता आलं पाहिजे नेक्स्ट चला खरेदीला जाऊया लेट्स गो शॉपिंग लेट्स गो शॉपिंग आता इथं लेट्स गो टू शॉपिंग म्हणायची गरज नाही सिम्पल म्हणा लेट्स गो शॉपिंग चला जॉगिंगला जाऊया लेट्स गो जॉगिंग लेट्स गो जॉगिंग इथे सुद्धा टू लावायची गरज नाही केसांना तेल लावा अशाच प्रकारची सेंटेन्स आपण बोलत असतो पण आपल्याला इंग्रजीमध्ये बोलताही येत नाही आता बघा ही, ही सेंटेन्स नीट लक्षात ठेवा आणि याला डेली यूजमध्ये यूज करा केसांना तेल लावा पुट ऑइल इन युअर हेअर पुट ऑइल इन युअर हेअर किंवा पुट ऑइल ऑन युअर हेअर असंही म्हणू शकता फक्त इथे एक लक्षात ठेवा हेअरस लिहायचं आहे हियर्स यस इथे लावायची गरज नाही आता जर तुम्हाला म्हणायचं असेल की ये मी तुला केसांना तेल लावून देते सिम्पल सेंटेन्स आपण बोलत असतो असं ये मी तुला केसांना तेल लावून देते सिंपल आहे बघा कसं बोलायचं कम लेट मी अप्लाय ऑइल टू युअर हेअर कम लेट मी अप्लाय ऑइल टू युअर हेअर कम लेट मी अप्लाय ऑइल टू युअर हेअर अप्लाय करणे लावणे आता वरी तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही पहिल्या मध्ये पुट घेतला आहे आणि दुसऱ्या मध्ये तुम्ही अप्लाय घेतला आहे पुट आणि ॲप्लायमध्ये फरक काय आहे पुट म्हणजे फक्त लावणे या अर्थाने पुटचा यूज केला आहे पण जेव्हा आपण केसांना कुणाला तरी तेल लावून देतो त्यावेळेस आपण तेल त्याला लावून रगडतो हातानं त्याला केस आपल्या डोक्याला रगडतो अशा ठिकाणी तुम्हाला ॲप्लायचा यूज करायचा आहे म्हणून पहिल्या सेंटेन्समध्ये पुटचा से यूज केला आहे नुसतं लाव म्हटलं आहे ला म्हणून आणि सेकंड सेंटेन्समध्ये मी लावून देते म्हणजे आपण लावून देताना काय करतो ते के केसांना तेल रगडतो म्हणून ॲप्लायचा यूज केलेला आहे क्लिअर पंखा इतका हळू का चालतो किंवा पंखा इतका हळू का चालत आहे वाय फॅन इज रनिंग सो स्लो वाय फॅन इज रनिंग सो स्लो वाय So फॅन इज रनिंग सो स्लो जेव्हा पण एखादी वस्तू चालू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे जसं की मिक्सर चालू आहे फॅन चालू आहे किंवा क्लास चालू आहे अशा ठिकाणी तुम्हाला रनिंगचा यूज करायचा आहे क्लिअर नेक्स्ट मी कधीही प्रयत्न केला नाही मी कधीही प्रयत्न केला नाही आय हॅव नेवर ट्राईड आय हॅव नेवर ट्राईड गाईज अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल लाईकन प्रेस करा ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल इंस्टाग्राम टेलिग्रामवर जर मला फॉलो नसेल केलं तिथेसुद्धा फॉलो करा आणि आपलं गुगल प्ले स्टोअरवरती जे ॲप आहे हॅश इंग्लिश विथ नेहा नावाचं ते सुद्धा डाउनलोड करा तिथे खूप सारे पेड कोर्सेस सा आहे ते घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायला शिकू शकता केस विंचर किंवा केस नीट कर केस विंचर किंवा केस नीट कर आता याला तुम्हाला बोलायचं आहे सिम्पल बोलायचं असेल तर सिम्पली म्हणा डू युअर हेअर डू युअर हेअर किंवा याला तुम्ही असंही बोलू शकता सेट युअर हेअर सेट युअर हेअर किंवा याला असंही बोलू शकता स्टाईल युअर हेअर स्टाईल युअर हेअर जेही तुम्हाला लक्षात राहील किंवा जेही अप्रोप्रिएट वाटेल ते सेंटेस तुम्ही यूज करायचं आहे क्लिअर जा वरचे सगळे बल्ब बंद कर जा वरचे सगळे बल्ब बंद कर गो अपस्टेअर अँड टर्न ऑफ ऑल द बल्ब्स गो अपस्टेअर अँड टर्न ऑफ ऑल द बल्ब्स ही जी सेंटेन्स आहे नेक्स्ट तीन तासापासून लाईट आली नाही तीन तासापासून लाईट आली नाही हे सेंटेन्स आहे सिम्पल बघा कसं बोलायचं देअर हॅज बीन अ पॉवर कट फॉर थ्री आवर्स देअर हॅज ता बीन अ पॉवर कट फॉर थ्री आवर्स जेव्हाही सेंटेन्समध्ये कालपासून आजपासून उद्यापासून किंवा एक तासापासून दोन तासापासून असे ज्यावेळेस सेंटेन्स येतात त्यावेळेस तुम्हाला हॅव हॅज किंवा हॅड घेऊन ती सेंटेन्स बनवायचे आहेत हॅव हॅज बीन आणि पुढे जे काही असेल ते तुम्हाला लिहून ती सेंटेन्स बनवायची आहेत सरळ भांग पाड बऱ्याचदा आपण हे सेंटेन्स म्हणतो की सरळ भांग पाड म्हणजे भांग सरळ पाड म्हणजे जो काही आपण पार्टिशन करतो ते सरळ करा असं तुम्हाला म्हणायचं आहे क्रिएट अ स्ट्रेट लाईन क्रिएट अ स्ट्रेट हेअर लाईन हेअर लाईन म्हणजे काय स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ भाग मांजराने रस्ता अडवला किंवा मांजर रस्त्यातून गेली जेव्हा आपण जात असतो एखादी मांजर आपण जात असताना आपल्याला रस्त्यातून अडवी जाते त्याला तुम्ही काय म्हणतात मांजरेने रस्ता अडवला किंवा मांजर रस्त्यातून गेली हे सेंटेन्स तुम्हाला बोलायचं आहे तर सिंपल म्हणा द कॅट हॅज ब्लॉकड द रोड द कॅट हॅज ब्लॉकड द रोड किंवा द कॅट हॅज क्रॉस्ड द रोड द कॅट हॅज क्रॉस्ड द रोड क्लिअर पुढे जाऊ नका डोंट गो अ हॅट डोंट गो अ हॅड किंवा डोंट गो फॉवर्ड डोंट गो फॉर्वर्ड झालं चप्पल उलटी आहे ती बरोबर कर किंवा चप्पल उलटी आहे ती सरळ कर द स्लीपर इज अपसाइड डाऊन टर्न इट राईट द स्लीपर इज अपसाइड डाऊन टर्न इट राईट म्हणजे चप्पल जी आहे ती उलटी पडली आहे तिला सरळ कर जेव्हाही तुम्हाला उलटी एखादी गोष्ट उलटी आहे असं म्हणायचं आहे त्यावेळेस तुम्हाला अपसाइड डाऊनचा यूज करायचा आहे क्लिअर किचनच्या ओट्यावर उस्ती भांडी ठेवू नका किंवा किचनच्या ओट्यावर घाण भांडी ठेवू नका डोंट डोंट पुट द डर्टी डिशेश ऑन द सरफेस ऑफ द किचन डोंट पुट डर्टी डिशेश ऑन द सरफेस ऑफ द किचन डिशेस भांड्यासाठी नेहमी डिशेसचाच यूज करायचा आहे युटेन्सिल पण तुम्ही यूज करू शकता पण डिशेस अगदी अप्रोप्रिएट वर्ड आहे तुम्ही हा यूज करा पाणी पिताना बाटलीला तोंड लावू नको आपण मुलांना हे सेंटेन्स बोलत असतो सेंटेन्स बघा कसं बोलायचं डोंट पुट युअर माउथ टू द बॉटल वाईल्ड ड्रिंकिंग डोंट पुट युअर माउथ टू द बॉटल वाईल्ड ड्रिंकिंग इझी आहे आता तुम्हाला जर म्हणायचं असेल की थेट बाटलीतून पाणी पिऊ नको म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते की थेट बाटलीतून पाणी पिता तोंड लावून असंच तुम्हाला म्हणायचं असेल तर सिंपल म्हणा डोंट ड्रिंक डिरेक्टली फ्रॉम द बॉटल डोंट ड्रिंक डिरेक्टली फ्रॉम द बोटल क्लिअर राम आता बघा नेक्स्ट सेंटेन्स रामचे टक्कल करा रामचं टक्कल करा हे सेंटेन्स तुम्हाला बोलायचं आहे सिंपल म्हणा गेट राम्स हेड सेवड गेट राम्स हेड सेवड सेव करणे म्हणजे काय जे काही केस आहे ते मुळासकट काढून टाकणे गेट राम्स हेड शेवड म्हणजे त्याचं टक्कल करा जर तुम्हाला म्हणायचं असेल की राधाचे केस थोडे थोडे कट करा सिंपल म्हणा गेट रायर ट्रिमड अ लिटल गेट रायर ट्रिमड अ लिटल किंवा गेट अ लिटल बिट याला बोलू शकता तू कपड्यावर ग्लू का लावत आहेस आपण मुलांना हे सेंटेन्स बोलतो तू कपड्यांवरती ग्लू का लावत आहेस वाय आर यू पुटिंग ग्लू

आता जर तुम्हाला म्हणायचं असेल की हा कलर एकदा धुऊन जाणार नाही कारण कपड्यावरती ग्लू किंवा जर कलर लावला तर तो एका वॉशमध्ये जात नाही तर सिम्पली याला इंग्लिश सिंपली याला म्हणा धिस कलर विल नॉट डिसअपियर विथ वन वॉश किंवा याला तुम्ही असंही म्हणू शकता धिस कलर विल नॉट व्हॅनिश विथ वन वॉश किंवा याला असंही बोलू शकता धिस कलर विल नॉट वॉश अवे विथ वन वॉश किंवा धिस कलर विल नॉट गो अवे विथ वन वॉश अशा सगळ्या प्रकारे तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता नेक्स्ट फुगे कोण फुगवणार आहे तुम्ही विचारता मुलांना की फुगे कोण फुगवणार आहे हु इज गोइंग टू ब्लो अप द बलूनस हु इज गोइंग टू ब्लो अप द बलूनस हु इज गोइंग टू ब्लो अप द बलूनस कळ ब्लो अप करणे म्हणजे फुगवणे या अर्थाने ब्लो अपचा यूज करायचं आहे किंवा सिंपल ब्लो सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता हू इज गोइंग टू ब्लो द बलून्स असं याला बोलू शकता मी नाही सिम्पल तुम्हाला म्हणायचं आहे मी नाही किंवा मी तर नाही असं दोन्ही सेंटेन्स असू शकतं सिंपल म्हणा जस्ट नॉट मी जस्ट नॉट मी किंवा आय एम नॉट जस्ट नॉट मी किंवा आय एम नॉट जस्ट नॉट मी किंवा आय एम नॉट दोन्हीपैकी कोणता एक सेंटेन्स तुम्ही बोलू शकता मला मूर्ख समजू नका डोंट थिंक मी ॲज अ फूल डोंट थिंक मी ॲज अ फूल मला मूर्ख समजू नका नेक्स्ट सेंटेन्स आहे चला एकमेकांना दोष देऊ नका चला एकमेकांना दोष देऊ नका बऱ्याचदा घरात भांडण होतं आणि प्रत्येक जण एकमेकाला दोष देतो त्यावेळेस हे सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता लेट्स नॉट ब्लेम ई अदर लेट्स नॉट ब्लेम ई अदर आता याच्याशीच रिलेटेड तुम्हाला म्हणायचं असेल की प्रकरण सोडवा किंवा प्रकरण मिटवा सिंपल म्हणा सॉर्ट आउट द मॅटर सॉर्ट आउट द मॅटर सॉर्ट आउट द मॅटर मला खूप अभ्यास करून कंटाळा आला आहे आम टायर्ड ऑफ स्टडिंग टू मच आयम टायर्ड ऑफ स्टडी टू मच किंवा आम सिक ऑफ स्टडी टू मच आयम सिक ऑफ स्टडी टू मच किंवा याला असंही म्हणू शकता आय एम फेड अप ऑफ स्टडी टू मच बघा एकच सेंटेन्स आपण किती वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकतो फक्त एकदा सेंटेन्स बनवता आलं पाहिजे आपण त्याला खूप वेगळ्या आपण सेंटेन्स खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवून बोलू शकतो तेव्हा सेंटेन्स कसं बोललं गेलं आहे हे लक्षात ठेवा आणि त्या रिलेटेड सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा तू इतका अभ्यास का करतोयस मग तुम्ही विचारताय की तुला एवढा कंटाळा येतोय तर तू इतका अभ्यास का करतोयस सिम्पल म्हणा वाय डू यू स्टडी सो मच वाय डू यू स्टडी सो मच तू इतका अभ्यास का करतोय आय होप गैस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा